अकोले तालुक्यामधील महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून परिचित असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या 1000 पर्यटकांची राजूर पोलीस स्टेशन आणि जहागीरदारवाडीमधील युवकांनी सुखरूप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात आणि कळसुबाई शिखराच्या परिसरात शनिवारी सकाळपासूनच अतिवृष्टी झाली. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्यामुळे कृष्णावंती नदीला पूर आला होता. शनिवारी असल्यामुळे सकाळी पावसाचा अंदाज न आल्यामुळे हजारो पर्यटक शिखराच्या दिशेनं गिर्यारोहणासाठी रवाना झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासून प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे गिर्यारोहक शिखरखाली उतरून आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी आणि जहागीरवारी या ठिकाणी पोहोचू शकत नव्हते. तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहिती दिली आणि हा संदेश राजूर पोलीस स्टेशनला प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे आपल्या पोचपाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले. तोपर्यंत जहागीरदारवाडीतील काही व्यावसायिक गाईड आणि गावकरी यांनी दोऱ्याच्या साह्याने नदीच्या पलीकडे असलेल्या गिर्यारोहकांना स्वतः नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यामध्ये उभं राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. जवळपास संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. संध्याकाळपर्यंत 1000 गिर्यारोहकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये राजूर पोलिसांकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस कर्मचारी अशोक गाढे, विजय फटांगरे, राकेश मुळाने सामील झाले होते. तर जहागीरदारवाडीमधील युवकांची नावं समजू शकली नाहीत. दिनांक 9/7/2022 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका व्यक्तीने फोन करून सांगितले की कळसुबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सदर ठिकाणी घोड्याला पूर आल्याने सुमारे 200 ते 300 पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यानुसार बारी जहागीरदारवाडी गावातील स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाजवळ परिस्थिती बघता तेथील नाल्याला जवळपास 5 ते 7 फूट पाणी असल्याने जो कळसुबाई शिखरावर जाणारा रोड होता तो पाण्याखाली आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने तेथेच जवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यावर दोर टाकून त्याच्या सहाय्याने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यामध्ये जहागीरदारवाडी गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे व सर्व पर्यटक आता सुखरूप आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एस9 मीडिया, अकोले.